बस स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान विश्रामबाग सांगली ही शैक्षणिक एक नामवंत संस्था विश्रामबाग परिसरामध्ये गेले 25 ते 26 वर्ष कार्यरत आहे। विश्रामबाग परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यामध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये या संस्थेचा मोठा मोलाचा वाटा आहे। आज आम्ही शिक्षक पालक संघाच्या वतीने महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब, माननीय उपमहापौर, त्याचबरोबर विरोधी पक्ष गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते बावळेकर साहेब, त्याचबरोबर या महापालिकेमध्ये असणाऱ्या अन्य पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या इथं उपस्थित आहोत। उत्तम साखळकर साहेब यांनाही आम्ही निवेदन देण्यासाठी आज आहोत। आमची मागणी अशा पद्धतीची आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये एक महत्त्वाचा भाग ही क्रीडांगणाची आवश्यकता जी असते, हे क्रीडांगण स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान ह्या संस्थेला 1986-87 सालामध्ये प्राप्त जे झालेलं होतं त्याच्यावरती शैक्षणिक आरक्षण आहे हा न्यायालयामध्ये अशा पद्धतीची ही प्रक्रिया सुरू आहे। तर महानगरपालिकेच्या वतीनं हे महासभेमध्ये हा विषय घेऊन शैक्षणिक आरक्षण कायम स्वरूपी ठेवावं आणि हे पुनर्स्थापित करून आमच्या संस्थेला, आमच्या बालगोपाळांना खेळण्यासाठी हे क्रीडांगण प्राप्त व्हावं यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला आलो। दीपा देशपांडे, हां बोला। मी दीपा देशपांडे, पालक प्रतिनिधी आहे सावरकर शाळेची। सावरकर शाळा ही विश्रामबाग परिसरातली नामवंत शाळा आहे आणि आता बऱ्याच तिथं सोयी वगैरे होऊन मध्यवर्ती ठिकाण आहे ते विश्रामबागमधलं, त्यातल्या मध्यमवर्गीय मुलांसाठी शिकण्यासाठी अतिशय उत्कृष्ट शाळा आहे ही। आणि त्यामध्ये फक्त आम्हाला अडचण अशी आहे की तिथं जे क्रीडांगण होतं ते बरेच वर्ष आमच्या शाळेला वापरायला मिळत होतं पण आता तिथं आरक्षण उठवायचं चालू आहे त्याचं, तर ते आरक्षण न उठवता आम्हाला मुलांना पुढच्या प्रगतीच्या दृष्टीनं त्यांना व्यायाम व्हावा, खेळ व्हावेत यासाठी ते आम्हाला क्रीडांगण आवश्यक आहे। भविष्यात पुढं खोल्याचे वर्ग वाढवायचे झाले तरीसुद्धा आम्हाला तिथं सोय करता येईल यासाठी आम्हाला ते क्रीडांगण आवश्यक आहे, आरक्षण ते कायम राहावं। आज काय करायचं? निवेदन द्यायला आलं आम्ही आयुक्तांच्याकडे।